ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लहान जन्मलेल्या बाळासाठी उशी शिवणार आहोत, ती पण मोहरीची उशी. त्यामुळं बाळाचं डोकं छान गोल गरगरीत राहतं. न्यूबॉर्न बेबी एका कुशीवर झोपलं की एका साईडनी डोकं चपटं होतं, त्यामुळे ही उशी वापरण्यात येते. ह्या मोहरीमुळे बाळाचं डोकं छान मध्यभागी बसलं जातं आणि गोल व्यवस्थित राहतं. लहानपणीच बाळाच्या डोक्याला आपण आकार देऊ शकतो, त्यासाठी ही उशी वापरली जाती. तर ह्या उशीचं माप आपल्याला हवं आहे त्यानुसार घेऊ शकतो. छोटी उशी करू नका, त्यामुळे बाळाची वाढ होते ही आपल्याला वर्षभर उशी वापरावी लागते. त्यामुळे तुम्ही आधीच थोडीशी मोठी शिवलीत तरी चालेल, पण मी आत्ता जनरली साधी छोटी घेणार आहे. तर ह्या उशीचं माप मी असं घेणार आहे 12 इंच आणि असं 9 इंच घेणार आहे. तर हा चौकोन मी कापून घेणार आहे. तर मी हे 4 पदर घेतलेले आहेत, म्हणजे मी डब्बल कापड वापरणार आहे अगदी. आणि मोहरी घेण्यासाठी अगदी असं पसरेल असं कापड घ्यायचं नाही, छान असं कॉटन किंवा टेरिकोटमध्ये घेतलं तरी चालेल. म्हणजे असं ह्याच्यात विरळे असं नाही घेणार, मोहरी बाहेर आली नाही पाहिजे त्याच्यातून. तर आपण हे 9 घेतलंय आणि असं 12 घेतलंय. तर आपण हा चौकोन कापून घेऊया. असं मी छानसे हे कापून घेतलेले आहेत आणि हे 4 आहेत. आता हे कटिंग झाल्यावर कसं दिसतं पाहूया. असं आपण 9 घेतलंय आणि अशी उशीचं माप आपण 12 इंच घेतले. तर मी हे 4 पार्ट घेतलेले आहेत या प्रकारे. तर आता सुरुवातीला आपण प्रथम हे संपूर्ण पार्ट असे शिवून घेणार आहोत. उलट सुलट बाजू बघा तर माझं हे बरोबर येते. तर मी इथे फक्त थोडंसं ओपन ठेवणार आहे, म्हणजे हा कुठला तरी पार्ट आपण इथून असा एवढा ओपन ठेवणार आहोत आणि बाकी सर्व साईडला आपण टिप मारून घेणार आहे. तर इथूनच घेणार आहे मी, इथे थोडंसं पक्क करते. अशा प्रकारे आपले टीप घालून झाली आहे. तर इथे आपण ओपन ठेवलं होतं, तर आता हे सुलट करून घ्यायचं आहे. तर आपण ही अशा प्रकारे ही शिवण आतमध्ये गेलेली आहे आणि हे उलटं करून घेतलंय. आता इथे आहे तर इथून आपण ही मोहरी आहे, तर ही मोहरी लहान मोहरी घ्यायची आहे आपल्याला, छोटी मोहरी. तर ही आपण ह्यामध्ये भरणार आहोत. आपण हे शिवलंय उशीचा कवर, त्याच्या निम्म्या किंवा पाऊण भागामध्येच आपण मोहरी भरणार आहोत. निम्मा भाग रिकामा ठेवायचा आहे. अशा प्रकारे मी फक्त ह्यामध्ये असं एक जणाने धरलं आणि एका जणाने मी शिवणी ह्याच्यात ओतलं तरी मोहरी भरली जाते, किंवा डावने तुम्ही भरली तरी चालेल. तर ही मोहरी भरताना हे बघा, ही अर्धी पिशवी, जवळजवळ अर्धी थोडीशी पिशवी कमी आहे, त्यापेक्षा एवढी पिशवी भरायची आहे. नेहमी अर्धी भरली तरी चालेल. आता इथे आपण हे बंद करणार आहोत, ते थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचं आपल्याला. तर हे तुम्ही हाताने शिवू शकता किंवा आता हे मशीनवरही टीप ह्याच्यावर घालता येते. तर ह्या आपण हे पॅक करून टाकलेलं आहे. तर ही छान शिवशी झालेली आहे बघा, पाहताना ही मोहरी अर्धी दिसते. आणि असं घातलं की ही पूर्ण व्यवस्थित हे होते, सगळीकडे पसरलं जाते. लहान बाळाचं असं डोकं ह्यामध्ये बसलं की ती मोहरी आकार बरोबर असा गोल आकार घेते आणि ही टोचतही नाही. तर छानपैकी ही उशीमुळे आपल्या बाळाचं डोकं अगदी छान हवं तसं तुम्हाला गोल गरगरीत राहील. तर ही बघा उशी, आणि साधी सिंपल आहे, घरी शिवता येईल. जर हे कापड तुम्हाला खराब होईल असं वाटत असेल तर या उशीसाठी तुम्ही कवर शिवलं तरी चालेल. चला तर ही छानशी मोहरीची उशी आपली घरच्या घरी कमी वेळात शिवून झालेली आहे. आणि असेच ह्या चॅनलवर तुम्हाला लहान मुलाची टोपडी, झबली, लंगोट असे भरपूर व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ह्या चॅनलवर जाऊन हे बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला ती मोहरीची उशी लहान बाळाची आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.